मी ऋतुजा दुपाच्या एडियन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। आघाडीतील पक्षांचे राज्यात बळ वाढले, भाजपच मर्यादित राहणार, जयंत पाटलांचा निवडणूक निकालावरून टोला। आदर्श नियमावलीचे पालन करून कोचिंग क्लास सुरूच ठेवणार। लस न घेतलेल्या नागरिकांवर मनपाची दंडात्मक कारवाई। आता पाहूयात सविस्तर बातम्या। जिल्हा परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत आघाडीतील पक्षांचे बळ राज्यात अधिक आहे। राष्ट्रवादी पक्ष हा व्यापक असून उलट भाजप यापुढे मर्यादित राहणार असल्याचा टोला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी निकालावरून लगावला आहे। नगर पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा विजयी ठरत आहे। हा पक्ष केवळ 2-3 जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे असे सांगणाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी चपराक लावली आहे असा खोचक टोला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय। ग्रामीण विभागात राष्ट्रवादी काँग्रेस खोलवर रुजली आहे, त्यामुळेच नगर पंचायत निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळत आहे असंही ते म्हणालेत। पक्षाचे उद्यनमुख नेतृत्व रोहित पाटील यांनी पुढाकार घेऊन घवघवीत यश मिळवलंय। जयंत पाटील यांनी 10 जागांवर विजय मिळवल्याबद्दल रोहित पाटील यांचे अभिनंदन त्यांनी केले। याशिवाय पक्षावर जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी जनतेचेही आभार मानले आहेत। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती आहे। तरुणांच्या मागे जाण्याचा ट्रेंड महाराष्ट्रात असल्याने काही ठिकाणी अपयश आले असले तरी तिथल्या नेत्यांची ताकद कमी आहे असे बोलून चालणार नाही। यश आणि अपयशाच्या दोन्ही बाजू पाहाव्या लागतात। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळाल्याचे समाधान जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं। CCA आदर्श नियमावलीचे पालन करून शहरातील कोचिंग क्लासेस चालूच ठेवणार असल्याचा निर्धार कोचिंग क्लासेस असोसिएशनने व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाचा निर्णय मान्य नसून एकतर्फी निर्णय असल्याचं यात म्हटलं आहे। शासनाने चित्रपटगृह, नाट्यगृह, सलून, खासगी कार्यालय, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच शॉपिंग मॉल 50% क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे, परंतु संस्कारक्षम पिढ्या घडविणारा फक्त कोचिंग क्लासेस व्यवसाय बंद आहे। कोचिंग क्लासेस हा ऐच्छिक विषय असल्याने क्लासेस लावणे अथवा न लावणे हे पूर्णपणे पालकांवर अवलंबून आहे। 14 मार्च 2020 पासून अर्थात 22 महिन्यांपासून राज्यभरातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र बंद असल्याने त्यावर पूर्णतः अवलंबून असलेले संचालक, खासगी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे प्रचंड आर्थिक विवंचनेत असल्याने त्यांना आता जगणे अशक्य झाले आहे। त्यामुळे शासनाने बाकी सर्व व्यवसाय सुरू करण्याची एका बाजूला परवानगी द्यायची आणि फक्त कोचिंग क्लासेस बंद ठेवायचे हा प्रशासनाचा अन्याय करणारा निर्णय आहे। येथून पुढे हा निर्णय CCAला मान्य नाही असे परिपत्रकात म्हटले आहे। या प्रसिद्धी पत्रकावर असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक PM वाहक, सरचिटणीस प्राध्यापक ज्ञानेश्वर ठाकणे, उपाध्यक्ष प्राध्यापक संदीप म्हस्के, कोषाध्यक्ष प्राध्यापक अप्पासाहेब म्हस्के पाटील यांची नावे आहेत। शासनाने मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किंवा इतर जे गर्दीची ठिकाणे आहेत यांना 50% क्षमतेने नियमावलीस परवानगी दिलेली आहे। मग ज्याच्यावर आपण आपलं करिअर आणि आपल्या राज्याची, पर्यायाने देशाची जी अर्थव्यवस्था अवलंबून आहे ती शिक्षण, हे शिक्षण बंद करून खरंच आपण योग्य करत आहोत का? आणि शिक्षणावर लॉकडाऊन हाच पर्याय आहे का? आपण म्हणाल ऑनलाईन शिक्षण चालू आहे, परंतु ऑनलाईन शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतंय का? आज ऑनलाईनचा फायदा फक्त 20-30% विद्यार्थी घेत आहेत, 70% विद्यार्थी हे ऑनलाईन पासून वंचित राहत आहेत। या सगळ्या गोष्टीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा। ऑनलाईन ही पद्धती योग्य नाही। मग शिक्षणावर लॉकडाऊन करणे हा पर्याय जर योग्य नसेल तर त्याच्यामध्ये आपण काही पर्याय सुचू शकतो की जेणेकरून तुम्ही SOP तयार केलेली आहे ती SOP प्रत्येक शाळेंना काटेकोरपणे पालन शाळेने करावं। दिवसाआड विद्यार्थी आपण बोलवू शकतो किंवा 9वी ते 12वीचे जे वर्ग आहेत
यांचं तरी किमान शिक्षण चालू ठेवावं। आमची मुख्य मागणी हीच आहे, शिक्षण क्षेत्राला 50% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी द्यावी। प्रत्येक संचालक बांधवाने एसओपीचं पालन करावं, विद्यार्थ्यांमध्ये डिस्टन्स ठेवावं, जे सॅनिटायझर असेल, मास्क असेल, ऑक्सिमीटर असेल, थर्मल गन असेल, या सगळ्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे काटेकोरपणे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास त्यांनी मदत करावी। शासनाला एकच सांगेल की आपण परवानगी दिलेली नाही, परंतु आज 2 वर्षापासून प्रत्येक संचालकांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचं आम्हाला अनुदान देत नाहीत आणि जर आमचे क्लासेस बंद केले तर आमच्या अनुदानाची सोय करावी, आणि तर आमचे क्लासेस हे ऑफलाईन आम्ही चालूच ठेवणार आहेत। तुम्ही गुन्हे दाखल केले त्याला आमची पूर्णपणे तयारी आहे। कोरोनाची लस न घेता शहरात फिरणे 262 नागरिकांना चांगलेच महागात पडले असून महापालिकेकडून महिनाभरात 6,31,000 रुपये दंड वसूल करण्यात आला असून ही कारवाई पुढेही चालूच राहणार आहे। महापालिका क्षेत्रात प्रशासक अस्तिकुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि उपायुक्त सौरभ जोशी यांनी नागरिक मित्र पथकाच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील नागरिकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम सुरू केली आहे। 16 डिसेंबर 2021 ते 17 जानेवारी 2022 या महिन्याच्या काळामध्ये 15 नागरिक मित्र पथकांच्या माध्यमातून 75,050 नागरिकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासण्यात आले। त्यात 1,262 नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याचं स्पष्ट झालं आहे। या नागरिकांना प्रत्येकी 500 रुपये दंड आकारून 6,31,000 रुपये वसूल करण्यात आले, तसेच त्यांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे। लस न घेतलेल्या नागरिकांना दंड करण्याची कारवाई सुरूच राहील असे डॉक्टर पारस मंडलेचा यांनी सांगितले। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है। नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गई है। नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, UPI, UPI QR कोड, डेबिट कार्ड। अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें। अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें। सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें। ये अपील छावनी परिषद CEO विक्रांत मोरे इन्होंने की है। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त।
ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत। घाटी रुग्णालयातील ओपीडी येथे रक्त संकलन करण्यात येते। येथे गर्दी होत असल्याने ही व्यवस्था इतरत्र करण्यात यावी अशी मागणी घाटी क्रॉस ट्राइब संघटनेचे राजू गंगावणे यांनी केली आहे। घाटी रुग्णालयातील बाह्य रुग्णालय ओपीडी 127 येथे बाह्य रुग्णालय येथील रुग्णांचे रक्त कलेक्शन होत असून येथेच रुग्णांचे रक्ताचे रिपोर्ट देखील दिले जातात। बाह्य रुग्णांचे आणि अपघात विभागाचे रुग्ण सुद्धा यामध्ये रुग्णांची गर्दी होते। नातेवाईक यांची फार गर्दी होत असल्यामुळे कोविड-19 पालन या ठिकाणी होत नाही, याचा परिणाम रुग्णांवर आणि कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे। ओपीडी 127 रक्त संकलन याची व्यवस्था दुसरीकडे करण्यात यावी अशी मागणी कास्टाईप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा अध्यक्ष राजू गंगावणे यांनी केली आहे। घरातील भालामतीचे भूत आहे ते काढण्याच्या बहाण्याने एका भोंदू मांत्रिकाने पीडित महिलेवर अत्याचार केला, शिवाय तिच्याकडून 3 लाख रुपये देखील उकाळले। ही घटना औरंगाबाद शहरातील रहेमिनिया कॉलनीमध्ये घडली आहे। शहरातील बेगमपुरा परिसरात राहणाऱ्या एका महिलेला मागील अनेक महिन्यांपासून डोकेदुखीचा त्रास होता। शहरातील नामवंत डॉक्टरांकडे उपचार घेऊनही तिचा त्रास कमी होत नव्हता। महिलेला नातेवाईकाने मालेगावचा एक हकीम उपचार करत असल्याचं सांगितलं। रहेमानिया कॉलनीत दुकान असलेल्या आरोपी मुश्ताककडे पीडिता 27 जुलै रोजी गेली। त्यानंतर हकीम पीडितेच्या घरी गेला। घरावर आत्म्याचा प्रभाव असून 3 कस्तुरी खरेदी करून त्याला घरातून काढण्यासाठी 3 लाख रुपयांचा खर्च सांगितला। तुमच्या घरातून आत्म्याचा प्रभाव काढण्यासाठी 3 लाख रुपयांचा खर्च येईल असे त्या भोंदूने सांगितले। 2 ऑगस्ट 2020 रोजी पीडितेने त्याला कस्तुरीसाठी 1 लाख रुपये दिले। 15 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी आणखी 1 लाख रुपये दिले। तेव्हा त्याने पीडितेला खोलीत नेत आत्मा जाण्यासाठी उपचार करावे लागतील असे सांगत इतर लोकांना घराबाहेर काढले। पीडितेला गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार केला। पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर मात्र पीडितेला हा प्रकार समजला। राज्यातील शाळा सोमवारपासून सुरू होणार असून तसा प्रस्ताव शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे। राज्यात कोरोना परिस्थितीमुळे शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत, मात्र आता पालक संघटनांकडून शाळा सुरू करण्याची मागणी होतीये। त्याच पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा विभाग शिक्षण विभाग विचार करत आहे। त्या संदर्भात पत्र विभागाने मुख्यमंत्र्यांना दिली असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। आता कोरोनाचा संसर्ग कमी होतोय, जे बाधित होत आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची जास्त गरज भासत नाही। या पार्श्वभूमीवर शाळा समित्या आणि पालक वर्गाकडून शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे, त्यामुळे सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने तयार केला असून तो मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे। 1 ते 12 तुकड्यांचा यात समावेश असेल। तसेच शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर आयुक्त तसेच जिल्हा अधिकाऱ्यांनीच परिस्थिती पाहून घ्यावा असेही प्रस्तावात नमूद केले असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावावर विचार करून निर्णय होण्याची शक्यता आहे। ज्या SOP आधी ठरवल्या जातील त्या कायम राहणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे। याचबरोबर हे बातमीपत्र येथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा ADN।